नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये स्वागत। डहाणू जवळ रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। अवघ्या 60 किमीच्या प्रवासासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा अवधी लागत आहे। रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालकांसह प्रवासीही त्रस्त असून रस्त्याने चालणे देखील मुश्किल झाले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे काही वर्षांपूर्वी केलेल्या रस्त्याला तो झाल्यापासून काही महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे। त्यानंतर केवळ खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर शंका येत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। काही भागात रस्त्याची डागडुजी केली होती, मात्र जोरदार पावसामुळे ही डागडुजी खड्ड्यातच गेली आहे। बांधकाम विभागाचे मलमपट्टी वाहनधारक व प्रवाशांना जीवघेणे ठरत आहे। हा रस्ता अतिशय खराब झाला आहे। प्रवाशांना रस्त्यातून मार्ग काढणे जिकिरीचे बनते। काही वेळा दुचाकी चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे। रस्त्याने अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात, पण खड्ड्यामुळे कित्येक अवजड वाहनांचे या रस्त्याने जात येत असताना अपघात घडत आहेत। वाहन बिघडण्याच्या तक्रारीही झाल्या आहेत, त्यामुळे अनेक वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, त्यामुळे त्यांच्यात हा संताप व्यक्त होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची झालेली दुरावस्था थांबवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। याबाबतीत जव्हार डहाणू येथील सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, असे नागरिकांनी सांगितले आहे। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।